नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मार्च महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंतचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारत शासनाने नुकतीच जपान आणि डॅश या देशाच्या नागरिकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल ही सुविधा बंद केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, दक्षिण कोरिया. नुकतीच भारताने कोरोना व्हायरसमुळे आता जपान आणि दक्षिण कोरिया या देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल ही सुविधा बंद केलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया मॅपमध्ये बघा, हा आहे दक्षिण कोरिया. राजधानी आहे सिओल. प्रेसिडेंट आहेत मून जे इन आणि या दक्षिण कोरियाचे चलन आहे कोरियन रिपब्लिकन ओन. दुसरा देश आहे जपान. मॅपमध्ये बघा, हा आहे जपान. राजधानी आहे टोकियो. पंतप्रधान आहेत शिंजो अबे आणि जपानचे चलन आहे एन. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरून ग्लोबल लिस्ट 2020 नुसार मुकेश अंबानी हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9. नुकतीच हुरून ग्लोबल लिस्ट 2020 ही प्रसिद्ध झाली आहे. यानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत अमेझॉनचे संस्थापक आणि CEO जेफ बेझोस. जेफ बेझोस यांचे नेट वर्थ आहे $140 अरब आणि हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहेत बर्नार्ड अर्नॉल्ड. तिसऱ्या क्रमांकावर आहेत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स. आणि 9व्या क्रमांकावर राहिलेले आहेत भारताचे मुकेश अंबानी. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 9. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उपोषण करण्यास बंदी घातली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ. केरळच्या हायकोर्टाने आता शाळेतील किंवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आता कोणत्याही प्रकारचं उपोषण करण्यास बंदी घातलेली आहे. यामुळे आता केरळचा कोणताही विद्यार्थी उपोषण करू शकणार नाही. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, केरळ. केरळ मॅपमध्ये बघा, हा आहे केरळ. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत पी विजयन. पुढचा प्रश्न, 11वे राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संमेलन 2020 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली. नवी दिल्ली या शहरामध्ये 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालावधीमध्ये हे 11वं राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संमेलन 2020 आयोजित करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन भारताचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. सोबतच या 11व्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संमेलनाची थीम होती Empowering Youth for Technology and Research. Empowering Youth for Technology and Research ही या 11व्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संमेलनाची थीम आहे, जे नुकतंच 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालावधीमध्ये नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. याचं आयोजन भारताच्या ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर अँड रिसर्च या संस्थेमार्फत करण्यात आलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, EASC 3.0 धोरण खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा या संबंधित हे धोरण आहे EASC 3.0. याचं उद्घाटन नुकतंच भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विश्लेषकांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सेवेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आलेली आहे. EASC याचा लॉंग फॉर्म होतो इन्हान्स्ड ॲक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स. आणि हे धोरण डिजिटल बँकिंगला चालना देण्याच्या उद्देशाने अवलंबण्यात आलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, हे EASC 3.0 हे धोरण बँकिंग क्षेत्रातील सुधारणा या संबंधित आहे. पुढचा प्रश्न, पूर्व क्षेत्र परिषदेची 24वी बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या शहरात संपन्न झाली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भुवनेश्वर. भुवनेश्वर आहे ओडिशाची राजधानी आणि याच भुवनेश्वरमध्ये नुकतीच ही 24वी पूर्व क्षेत्र परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. पूर्व क्षेत्र परिषद स्थापना राज्य पुनर्गठन कायदा 1956 अंतर्गत करण्यात आली होती. यामध्ये किंवा या पूर्व क्षेत्र परिषदामध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा आणि बिहार या राज्यांचा समावेश होतो. आणि याचीच किंवा याच पूर्व क्षेत्र परिषदेची 24वी बैठक नुकतीच भुवनेश्वर या शहरामध्ये संपन्न झालेली आहे. भुवनेश्वर आहे ओडिशाची राजधानी. मॅपमध्ये बघा, हा आहे ओडिशा. राजधानी आहे भुवनेश्वर. राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जाधव पायेंग. म्हणजे बघा, हे आहेत जाधव पायेंग. हे एक पर्यावरण कार्यकर्ता व वन कार्यकर्ता आहेत. यांना भारताचे वन मॅन या नावाने ओळखलं
जातं आणि यांनाच नुकतंच स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020 सन्मानित करण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, हा पुरस्कार पूर्व भारतातील अशा महान व्यक्तींना देण्यात येतो ज्या व्यक्तींनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे किंवा समाजोपयोगी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. आणि हा 2020 स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार नुकताच जाधव पायेंग यांना प्रदान करण्यात आलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक नागरी हक्क संरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 मार्च. 1 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक नागरी हक्क संरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, 5 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शिरापोवाने नुकताच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, ती खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रशिया. ही आहे मारिया शिरापोवा, ही रशियाची एक ग्लॅमरस टेनिसपटू आहे आणि हिने आतापर्यंत 5 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तिने 2004 विम्बल्डन ओपन, 2006 US ओपन, 2008 ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2012 व 2014 तिने फ्रेंच ओपन या स्पर्धेमध्ये ग्रँडस्लॅम मिळवलं होतं. आणि आता हिने नुकतंच वयाच्या 34 सेवानिवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, रशिया. रशिया मॅपमध्ये बघा, हा आहे रशिया. रशियाची राजधानी आहे मॉस्को. राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतीन आणि रशियाचे चलन आहे रशियन रुबल. सोबतच गेल्या काही दिवसापूर्वीच ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलेलं आहे नोक जोकोविचने, तर महिला एकेरी गटामध्ये सोफिया केनिन हिने विजेतेपद पटकावलेलं आहे. हे मुद्दे आपण इथे लक्षात ठेवूयात. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेने नुकतीच जाती आधारित जनगणना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? ऑप्शन्स आहेत आंध्र प्रदेश, केरळ, बिहार आणि महाराष्ट्र. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.